आदलो मंत्री मिकी पाशेको आड सरकारी कर्मचाऱ्याक मारपेट केल्ल्याची कागा राजकीय हेतान केल्या म्हणपाचो आर्ग्युमेंट मिकीच्या आदोगादान हायकोर्टात घालो. या मारपेट प्रकरणात सकयल्या कोर्टान मिकीक दोशी थारावनय प्रोबेशनाचेर सोडिल्ल्यान हायकोर्टान या प्रकरणाची आपूण जावन दखल घेतल्या. 8 जुलयाक या प्रकरणाचेर मुखारली सुनावणी जातली. आदलो मंत्री मिकी पाशेकोन एका सरकारी कर्मचाऱ्याक आपणाल्या कार्यालयात आपोवन हाडून मारपेट केल्ल्याची कागाळ त्या कर्मचाऱ्यान पोलिशेन केली. या प्रकरणाची सुनावणी झाल्या उपरांत कोर्टान मिकीक दोशी थारायलो आणि प्रोबेशनाचेर सोडलो. हायकोर्टान या प्रकरणाची आपूण जाऊन दखल घेतल्या आणि केस चालू केल्या. मिकी पाशेकोन मंत्री असताना सरकारी कर्मचाऱ्यांक मेजावेल्यान कॅलेंडरान मारलो ही गजाल हायकोर्टान नेमिल्ल्या अमिकस क्युरीन न्यायालयाच्या नदरेक हाडल्या. मिकीन सरकारी कर्मचाऱ्यांक केन्नाच मारूंक ना, ही केस म्हळ्यार राजकारण असा असो युक्तिवाद मिकीच्या आदोगादान हायकोर्टान केलो. हो प्रकार घडलो तेन्ना थंय मिकीचो पीए आनीक एक अधिकारी असलो. ह्या दोघांची साक्ष सरकारी आदोगादान काढूंक ना ही गजालूय ताणें हायकोर्टाच्या नदरेक हाडली. ह्या केसीची मुखावेली सुनावणी 8 जुलयाक दवरल्या. प्रुडंटा खातीर रिपोर्टर मुकेश कुमार. गोंयात जावपा आशिल्ले 45वे इफ्फीचे उक्तावण सुवाळ्याक अमिताभ बच्चनाक आपोवपाचो ESG बेत चल्ला. अध्यक्ष दामू नायकान प्लान उलोवन दाखयलो. पोरण्या गोंयांत एक्सपोजिशन आसलें तरी इफ्फीच्यो तारखो आतां बदलप शक्य ना ही गजालही दामून स्पश्ट केली. सुदेश लोटलीकाराक कालिदास पुरस्कार भेटोवपाचे सुवाळ्याची कार्यावळ जाहीर करतना दामू प्रुडंटा कडेन उलयलो. नोव्हेंबर म्हयन्यात जावपी इफ्फीचे उक्तावण करपा खातीर अमिताभ बच्चनांक आपोवचे अशी गोंयची मागणी आसतली. गोंय आणि केंद्र सरकार भासाभास करून निर्णय घेतले असे दामू नायकान सांगले. कलाकार असो कलाकाराक कलाकारच दवरचो, तो एम्बॅसेडर असं काय किती असते करचे नाही, कारण तो एक कलाकार. अमिताभ बच्चन हे एक चलते बोलते विद्यापीठ, कारण तो ताका त्या साच्यान अडकप म्हणल्यार पहिली मूर्खपणाचे. नोव्हेंबर महिन्यात गोयच्या साहेबाच्या कुडीचे प्रदर्शन असा, मात त्या खातीर इफ्फीच्यो तारखो आता बदलप शक्य ना ही गजाल दामू नायकान स्पष्ट केली. सरकार पूर्णपणे सक्षम रित्या ते हाताळटले, सगळे लॉजिस्टिक ट्रॅफिक सेक्युरिटी हाजो सगळो विचार करून सरकारान योग्य ती जबाबदारी घेतली असा. आम्ही मागिल्ल्यो पण ते पहिलीच ठरता कॅलेंडर इयराचे, त्याप्रमाणे ते ठरले असा. केंद्र सरकारा कडल्यान पहिली आयिल्ले असतात डेट्स, कन्फर्म डेट्स, कारण ताजे पहिली बाकीचे लोक असा युरोप जावं बाकीचे कोण येवपी असतात ते फिल्म डेलिगेट्स त्यांचे कॅलेंडर इयर बसिल्ले असा पहिली. इतल्या मजगती कोकण मराठी परिषदेचो कवी कालिदास पुरस्कार भेटोवपाचो सुवाळो शनिवारा जातलो. 5 वाजता पुरस्कार वितरण सोहळा साजरा होईल आणि या वर्षाचे मानकरी आहेत आमच्यात गोमंतकांतले कवी कविवर्य सुदेश लोटलीकर यांना हा पुरस्कार देण्यात येईल. स्टुडंटा खातीर देवेंद्र गांवकार. गोंय सरकाराच्या कर्मचाऱ्यांक समान वेतन श्रेणी लागू करची मागणी 15 जुलय मेरेन मान्य केली ना जाल्यार संपार वचपाची तयारी दवरात असो उलो गोंय सरकारी कर्मचारी संघटनेन मारला. आंदोलनाविशी जागृताय करपा खातीर म्हापशा जाल्ल्या बसकेंत संघटनेच्या फुडाऱ्यांनी संपार वचपाची शिटकावणी दिली. इतले मजगती साखळे नावेलीची अमियंत्रित कंपनी अकस्मात बंद केल्ल्यान कामगारांचे हाल जाल्यात. कामगार मुख्यमंत्र्याक मेळपाक सोदतात. एमएनटी ती कंपनी आहा, ती 2013 सामकी इलिगल बंद उडयल्ली आसा आणि त्याक लागून आम्ही 121 जे कन्फर्म वर्कर आसले ते सफर झाले असा. आमचो जो 1 वर्षाचो पेमेंट सुद्धा त्यांच्यानी घालूंक ना, हालाकीचे दीस काढीत आहात सगळे भुरगे आणि फुल अँड फायनल सेटलमेंटाक सुद्धा हे मॅनेजमेंट अजून बसवूक रेडी ना. आयज सीएमांक आम्ही त्याच्या बद्दल सांगपाक लागून येयले आणि सीएमान आमकां 8 तारखेक अपॉइंटमेंट दिल्ले आसा. म्हापशातल्या सरकारी कर्मचाऱ्यांची एक बसका बिरेस्तारा झाली. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांक समान वेतन मेळचे ही मागणी सरकारान 15 जुलय पहिली मान्य करची अशी मागणी कर्मचारी संघटनेन केल्या. गव्हर्नमेंटान एक ऑर्डर काढून थोड्योच फेवरेबल कॅटेगरी आसल्यो पळय त्यांच्यो पे स्केल वाढयल्यो आणि उरलेल्या एम्प्लॉईजांच्यो 1/6 पे कमिशनाचेर हे दवरलेल्यो आहा. सो तेन्नाच्यान हो डिमांड आमचो चालू आसलेलो. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या ऑफिसांनी वचून स्प्रेड करपाचे इन्फॉर्मेशन की बाय 15 जुलय जरी तर ऑर्डर येना जाल्यार वी शूड बी प्रिपेर्ड फॉर एनी टायप ऑफ एक्शन दॅट द सेंट्रल कमिटी स्पेल्स आउट. लोकसभा वेंचणूक जातकीर रोखडीच मागणी मान्य करपाचे उतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार आणि मुख्य सचिव बी विजयनान दिल्ले. मात अजून कांयच करूंक ना, त्या खातीर आंदोलनाक तयार रावात असो उलो संघटनेचो अध्यक्ष मंगलदास शेटकारान मारलो. जर आम्ही आज रेडी रावना जाल्यार फाल्यां सकाळ अकस्मात समज गव्हर्नमेंटान आमचे नेगेटिव्ह कितें दिले
जाल्यार आमकां परतून गियर अप करपाक टायम लागतलो. आनी ते खातीर आमी तुमकां सगळ्यांक अपील करता की जेन्ना संघटना कॉल दितले तेन्ना सगळ्यांनी त्या कॉलाचें पालन करचें. स्ट्रायक जाल्यार स्ट्रायक करचो, फॉर वीच वी वील गीव ए कॉल. प्लीज सी दॅट नो बडी शूड रिमेन इन द ऑफीस वेन द कॉल इज गिवन. प्रुडंटा खातीर म्हापशेच्यान श्याम सुंदर फडते. घेऊ एक विराम.